Why dip your toe, when you can dive right in? Why let things simmer, when you can cook up a storm? Why live life in half measure, when you can live it to the brim? आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी सा नवनिर्वाचित भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्रजी घरात आहे घरात जे टी व्ही नाईनमध्ये आपलं स्वागत आहे काही काही दिवसांपूर्वी आपण देखील जिल्हाध्यक्ष होता त्यानंतर संदीप नायकांना जिल्हाध्यक्षाची ऑफर आली होती आता संदीप नायकांनी तुतारी हाती घेतलेली आहे एक पुन्हा एकदा आपला भाजप जिल्हाध्यक्षाची ऑफर आलेली आहे आणि आपण सध्या जिल्हाध्यक्ष झालेला आहे काय भावना मी भारतीय जनता पार्टीचं एकनिष्ठ कार्यकर्ता आहे मी फक्त भारतीय जनता पार्टी आणि कमल ह्याच्याचकडे माझं लक्ष असतं आणि येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये ऐरोली मतदारसंघ असेल बेलापूर मतदारसंघ असेल हे दोन्ही मतदारांचे दोन्ही मतदारसंघातले आमदार हे कशा प्रकारे भारतीय जनता पार्टीचे असतील आणि जिंकतील हाच विचार मी करत असतो आणि त्या विचार करत असताना मी फिरताना मी बराच सर्वे करतो आहे आणि या सर्वेमध्ये मला असं दिसतं आहे की बेलापूर विधानसभा मागच्या कालखंडापेक्षा यावेळेला जास्त मतांनी निवडून येईल ऐरोली मतदारसंघामध्ये गणेश नाईक साहेब मला वाटते एक लाख आघाडी घेऊन येईल असा मला पूर्ण विश्वास आहे कारण बेलापूरमधील जे नगरसेवक तिकडे गेलेत ते फक्त नावाने गेलेत मनाने इकडेच आहेत त्यांना भारतीय जनता पार्टी ते गेले पाच वर्षापासून आहेत त्यांना भारतीय जनता पार्टीचे ध्येय धरणं त्याची संस्कृती पूर्ण समजलेली आहे आणि मंदाताई म्हात्रे असतील किंवा इतर कोणी आमदारासाठी असतील उभा असता तरी देखील त्या नगरसेवकांनी खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीच्या कमलवरच त्यांच्या कार्यकर्त्यांना शिक्का मारायला सांगतील असा मला पूर्ण विश्वास आहे आणि या विश्वासाच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो की मंदाताई मात्री प्लस पन्नास करतील आणि ऐलोलीचे दादा गणेश साहेब प्लस लाख करतील अशा आघाडीने दोन्ही आमचे आमदार येतील घरच जे आपण पाहतो आहे की संदीप नायकांसोबत जे जे गेलेले आहेत नगरसेवक त्यांचं असं म्हणणं आहे की भाजपचे बेलापूरमध्ये तीस नगरसेवक होते त्यापैकी अठ्ठावीस नगरसेवक हे संदीप नायकांसोबत आहे अठ्ठावीस नगरसेवक जे त्यांच्याबरोबर गेलेत त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला तिथे त्या स मीटिंगमध्ये तेव्हा त्यांना माहिती नव्हतं हो पळ काढण्याचा प्रयत्न केला पण ते अडकले गेले पण आता त्यातले साधारण वीस ते एकवीस नगरसेवकांचे मला फोन आले की आम्ही तिथे जरी गेलो असलो तरी आम्हाला उमेदवार म्हणून मंदाता येत पाहिजे उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीचाच कार्य उमेदवार पाहिजे आणि म्हणून मला पूर्ण विश्वास आहे की नगरसेवक आणि काही कार्यकर्ते परादृषी काही आमच्या मिटिंगमध्ये कार्यकर्त्यांनी पुन्हा प्रवेश केला आमच्याकडे स्टेजवर आले त्यांनी भाषणं केली त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला फसवून नेलं तशाच प्रकारची भावना बऱ्याच नगरसेवकांनी माझ्यावर फोनवर केलेली आहे ते नगरसेवकही त्यांचं काम करणार नाही ते आतून भारतीय जनता पार्टीचा काम करतील आणि आमचा उमेदवार जिंकून देतील खरेल आपण एवढा विश्वासाने बोलता याचा अर्थ असं समजा समजावा की आम्ही एरोली आणि बेलापूर विधानसभा फक्त भाजपचीच काम कारण मागच्या कालखंडामध्ये दोन्ही आमदारांनी जे विकासाच्या माध्यमातून झालेलं काम तिकडे महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण ही एक मोठी योजना दिली त्या योजनेच्या माध्यमातून जवळजवळ या नवंबे क्षेत्रातली दोन्ही मतदारसंघामध्ये एक लाख महिलांनी त्याचा लाभ घेतलेला आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे एक लाख महिलांनी जो लाभ घेतला आहे त्या एकशे एक, एक लाख मतं ही भारतीय जनता पार्टीला मिळतील आम्ही आत्ता वाशीचे टोल बंद केले ठाण्याचे टोल बंद केले लाडके प्रवाशी योजना दिली त्याच्यामुळे अतिशय आनंदी लोकं आहेत त्या पुन्हा ठाणे आणि नवमुंबईचे व्याट जे एक्स्ट्रा तीन टक्के होतं त्याच्यानी सव्वा दोन रुपये पेट्रोल डिझेलला भाव कमी झालेला आहे या सगळ्या गोष्टी त्या माध्यमातून झालेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टींमुळं नमुंबई क्षेत्रातील सगळे लोक आनंदी आहेत पुरुष आणि महिला दोन्ही आनंदी आहेत जे मुले भरभरून आम्हाला मतदान करतील आणि आम्ही दोन्ही उमे, उमेद दोन्ही उमेदवार आमचे आमदार जिंकून येतात असं विश्वास आहे रामथंदा ना घराची एक शेवटचा प्रश्न आपल्याला संकल्पना किंवा माहीत होता की आपल्याला पुन्हा भाजपकडून जिल्हाध्यक्षाची संधी मिळेल वगैरे असं काय भारतीय जनता पार्टी हा एक परिवार आहे इथे कोणी असं मालक नाही आहे कार्यकर्त्यांचा पक्ष आहे मीही भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टी माझी आहे असं मी अभिनन अभिमान्य सांगतो ते भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला विसरत नाहीत भारतीय जनता पार्टीला मी जरी जि जिल्हाध्यक्ष नव्हतो हो त्यावेळेला त्यांनी मला ठाण्या मतदारसंघाची जबाबदारी दिली मला उरण मतदारसंघाची जबाबदारी दिली मला मीरा भाईदरची जबाबदारी आहे मी तिथे सम समन्वय समितीचा अध्यक्ष आहे मी उरणमध्ये निरीक्षक म्हणून काम करतो आहे मी ह्या जिल्ह्यामध्ये दोन्ही मतदारसंघाचं आत्ता नवीन पुन्हा एकदा अध्यक्ष जवळ काम करतो आहे इतकं खूप मोठ्या प्रमाणात बिझी शेड्यूल माझं या माध्यमातून त्यांनी मला ठेवलं आणि पुढेही येणाऱ्या काळामध्ये मला पार्टी असंच सोडणार नाही असा, असा मला पूर्ण विश्वास आहे आणि आपण पाहू शकतो की नवी ज्या दोन विधानसभा आहे अर्थात एरोली व बेलापूर विधानसभा आहे यामध्ये भारतीय जनता पार्टीचाच पक्षाचा विजय होईल ही अशी जी प्रतिक्रिया जा आहे ती नियुक्त जे पुन्हा झालेले आहेत जिल्हाध्यक्ष रामचंद्र गरत यांनी व्यक्त केलेली आहे कॅमेरापर्सन सुभाष शहा मीराविरात टी व्ही नाईन मराठी नवी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं